जरांग यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केलेली आहे. निवडणुकीत दोघांना पाडा मिळून षडयंत्र केले असं जरांगे पाटील म्हणत आहेत. पाडण्यास सुद्धा विजय असतो असं मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आहे. 7 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा विधानसभेला उमेदवार देणार असा जरांगे पाटलांचा इशारा आहे. मायबाप समाजाला अधिकार आहेत सगळे, काय करायचं फक्त एकच, वळ पण विसरू नका आपल्या आई बहिणीवरचे आणि पाडणारं पण म्हणा. कुणाला मी सांगतानाच सांगितलं, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, फक्त तो सगळ्या स्वैराच्या अंमलबजावण्याच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं बोलणारा असावा. कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय, पाडणारेसुद्धा बना आणि विधानसभेत देणारे बना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.